जिल्हा परिषद सोनवणे वस्ती खंबा केंद्र खलापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा पेण इयत्ता चौथी कविता आहे सातवी धूळ पेरणी। धूळ पेरणी म्हणजे पावसापूर्वी केलेली पेरणी अशा ह्या कवितेचं वाचन। आसो बरकत धूळ पेरणीला लागलो मातीचं जीव धुरणीला। आसो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा धूर जीव झुरणीला। हिरव्या पिसांचा द्यास धरणीला टिपूर मोत्याची आस मोरणीला। येऊन कधी दिवस जाचक कासा विस डोळे बनले चातक। कोरडे नक्षत्र पुर पापनीला आलेल्या भूट दूर दाटनीला। मिळता डोळ्यांना मेळघोट इसारे मातीच्या कानांना फुटले धुमारे। आसू बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव धुरणीला। अशा प्रकारे शेतकरी आणि त्यांची कारभारी फुपाट्यामध्येच पेरणी करीत असतात आणि पेरणी करतानाच ते देवाला विनंती करतात, देवा आता आम्ही पेरायला लागलोत आणि आता इकून तिकून थोडेफार ढग सुद्धा दिसायला लागलेत आणि अशा ढगामधून भरपूर असा पाऊस येऊ दे आणि त्या जातक पक्षाची सुद्धा काय करता हान भाग्य आणि इतकं उत्पन्न दे की त्यामधून असे टपोरे दाणे आले पाहिजेत, भरपूर असं उत्पन्न निघलं पाहिजे। वाईट दिवस आमच्यावर येऊ देऊ नको देवा, त्यामुळं तुझ्याकडे आम्ही जातक पक्षी जसे पावसाची वाट पाहतो तसं तुझ्याकडे एवढी अपेक्षा घेऊन आलो। आणि जर कोरडं नक्षत्र गेलं ना तर आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बघ, त्यासाठी असं ओले नक्षत्र जाऊ दे। आणि मग असा भरपूर पाऊस पडून माती अशी फुगू दे आणि सगळ्या शेतकरी राजाला तू सुखे कर, असं ह्या कवितेने कवी अशोक कौतिक कोळी यांनी देवाला साकडं घातलेलं आहे।